पनवेल उरणमध्ये अखेरची घटका मोजत असलेल्या शेतकरी कामगार पक्षाला खारघरमध्येही घरघर लागले आहे. खारघर येथील शेकापचे खंदे कार्यकर्ते विजय पाटील व त्यांच्यासह असंख्य कार्यकर्ते व महिलांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये जाहीर पक्षप्रवेश केला आहे. खारघर येथील खारघरच्या राजा या मैदानात झालेल्या या पक्षप्रवेशावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, जिल्हा प्रवक्ते वाटी देशमुख, ऍडमिरल भालचंद्रन, ज्येष्ठ नगरसेवक जयंत पगडे, नगरसेवक नितीन पाटील, पाणी पुरवठा सभापती अनिल भगत, अनंता तोडेकर, खारघर शहराध्यक्ष ब्रिजेश पटेल, महिला अध्यक्ष लीना गरड, शत्रुघ्न काकडे, उत्तर भारतीय सेलचे जिल्हाध्यक्ष अवधेश शुक्ला, संजय भोपी, सुशांत शर्मा, दीपक शिंदे, प्रभाकर बांगर, राजेश गायकवाड, गीता चौधरी, मोहन अडवाणी, शमशेर सिंग जाखड, अमरचंद चौधरी, अशोक कांबळे आदी मान्यवरांसहित पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ज्येष्ठ नागरिकांना छत्र्या वाटप कार्यक्रमही ठेवण्यात आला होता. विजय पाटील यांच्या भाजप प्रवेशाने खारघर भागातील भाजपला मजबुतीकरण मिळाले असून येत्या काळात खारघरला स्वच्छ व सुंदर बनवू असा निर्धार जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी वर्तविला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपल्या सगळ्यांसाठी या सगळ्या सुविधा या देण्याच्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या सरकारला आपण भाग पाडू आणि निश्चितपणानं आज जे काही खारघर आहे याच्यापेक्षा उत्कृष्ट खारघर शहर बनवून दाखवण्यासाठी तुम्ही आम्ही सगळे मिळून काम करणार आहोत. आमच्या या सगळ्या आया बहिणी ज्या या ठिकाणी बसतात, या ठिकाणी मोलमजुरी करतात, रस्त्यावरती कुठेतरी भाजी विकावी लागते, रस्त्यावरती वस्तू विकावी लागतात, त्यांच्यासाठी तुमदार मार्केट बनवून द्यावे लागतील. त्यांच्यासाठी महिलांच्या बचत गटाच्या साठी आज या ठिकाणी वनिताताई आपल्याकडे प्रवेश करतात. अनेक चांगल्या पद्धतीचं काम बचत गटाचं त्यांनी उभं केलंय. या बचत गटाला बचत गट भवन दिलं पाहिजे. या सगळ्या परिसरामधल्या लोकांना वेगवेगळ्या पद्धतीचे युवकांना छोटे मोठे जिमखाने बनवून दिले पाहिजेत. त्या ठिकाणी टेबल टेनिस खेळतायत, बॅडमिंटन खेळतायत, छोटा मोठा व्हॉलीबॉल, फुटबॉल हे खेळतायत. याच्यासाठीची मैदानं त्या ठिकाणी हव्यात. या सगळ्या सोयीसुविधा देण्याच्यासाठी निश्चितपणानं येणाऱ्या कालावधीमध्ये भारतीय जनता पार्टी काम करणार आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी आपणा सर्वांना सांगतो, आज आपल्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून अतिशय अभिमानाची गोष्ट आहे की विजय पाटीलजी यांच्या रूपानं एक मोठी सामाजिक ताकद आहे. राजकीय पक्षाचं ते काम जरूर करत होत, पण शेतकरी कामगार पक्ष म्हणून या ठिकाणी ज्या पद्धतीनं काम करत होता त्यांच्या डोळ्यामध्ये ते भरायला लागलं. त्यांना वाटायला लागलं विजय पाटील ही शक्ती, ही ताकद, ही मोठी झाली तर उद्या आम्हाला डोईजात ठरेल. आणि म्हणून अनेक पद्धतीची विघ्न आणण्याचा प्रयत्न केला. हे इतकं टुमदार व्यासपीठ आहे, खारघर वासियांसाठी आहे. हे व्यासपीठ इतक्या चांगल्या पद्धतीनं उभं केलंय. आता ह्या व्यासपीठावरती कोणाचा का डोळा असावा? खारघरवासियांसाठी आहे, सर्वसामान्य लोकांच्यासाठी आहे. आणि म्हणून इतकं चांगलं व्यासपीठ बांधलेलं आहे.
आता विजय पाटील आपल्यापासून दूर जायला लागले तेव्हा आता त्यांना त्यांना त्रास द्यायला सुरुवात करा. या व्यासपीठाच्या विरोधामध्ये अर्ज करा विजय पाटीलजी. या व्यासपीठाच्या माध्यमातून खारघर वासियांची सेवा करण्याचं काम केलेलं आहे. सिडकोने दुर्दैवाने केलं नाही. सिडकोने केलं असतं तर आपल्याला या ठिकाणी करण्याची आवश्यकता लागली नसती. आणि म्हणून हे व्यासपीठ ह्या सगळ्या या परिसर 12 असू द्या या 11 असू द्या या सगळ्या परिसरातल्या लोकांची शान आहे. आणि हे व्यासपीठ टिकून राहणार हा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आमचा आग्रह आहे. आणि ते करून दाखवण्यासाठी भारतीय जनता पार्टी तुमच्या पाठीशी ही पूर्ण ताकदीनिशी उभी राहणार आहे. खारघरच्या राजकारणाला कलाटणी देणारा हा पक्षप्रवेश सोहळा असून आज या पक्षप्रवेशासाठी पनवेलमधील अनेक मंडळींसहित तळागाळातील कार्यकर्त्यांनी हजेरी लावली आहे. यामुळेच भविष्य काळात खारघर हा भाजपचा बालेकिल्ला होणार आहे असे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी यावेळी सांगितले. हा नुसता साधा पक्षप्रवेश नसून एक खारघरच्या राजकारणाला कलाटणी देणारा हा पक्षप्रवेश आहे असं मला वाटतं. आणि तशा दृष्टीनं एक शानदार आपण कधी कधी म्हणतो का महासत्ता असते ना, तशा अर्थाने ही महासत्ता असं मला वाटतं. त्यांनी त्याच्या स्वतःच्या कर्तृत्वाने ती तयार केलेली आहे. काही गोष्टी अशा असतात का जन्मता नसतात. रामशेठ जन्मता शेठ नव्हता काय. माझे वडील चांगू नाखवा, नाखवा म्हणजे काय होडी चालवत होतो नाखवा, बरोबर आहे की नाही. चांगू नाखवाचा पोरगा म्हणजे अशा प्रकारचा असले. नंतर एक शिक्षक, मग कुठेतरी उद्योगपती, मग कुठेतरी राजकारणी, मग खासदार नंतर झालं. तर हे सर्व आपल्या कर्तृत्वानं करायचं असतं. आमदार प्रशांत ठाकूर मग अशी निवेदकाने आपल्याला सांगितलं की तळागाळातून आले. सुरुवातीपासून पहिल्यापासून त्यांनी काहीतरी उचललं. महापालिका आज चालली पण अगोदर पनवेल नगरपालिकेचे नगराध्यक्ष झाले. काय झाले? नगराध्यक्ष झाले. नगरपालिकेचा कारभार काय असतो तो 2.5 वर्ष चांगल्या रीतीने केला आणि अचानक त्यांना अशाच रीतीनं, जसं मागच्या वेळेला आपण म्हणतो टोल नाक्याचा विषय सांगतो, तसंच अचानक 2.5 वर्ष झाल्यानंतर फक्त काय करायचं असतं तर आरक्षण बदललंय म्हणून फक्त हे करायचं होतं. पण काही लोकांनी टोप्या फिरवल्या त्यावेळेला आणि त्यांनी प्रशांत ठाकूरांच्या विरुद्ध म्हणजे दुसरी आघाडी अगदी 12 लोकांची बनवून अशी एक काहीतरी सर्वांना एकत्र गुंफून त्यांना सत्तेवरून खाली खेचण्याचा प्रयत्न केला. सत्तेवरून त्यांना खाली खेचलं जून महिन्यात. कुठल्या महिन्यात? जून महिन्यात 2009 आणि ताबडतोब विधानसभेची निवडणूक लागली सप्टेंबर महिन्यात जूनच्या. ऑगस्टमध्ये अर्ज भरायचा सप्टेंबरच्या. आणि 2 महिन्यात जनतेनं पुन्हा दाखवलं, मतदारांनी दाखवलं की आमदार प्रशांत ठाकरे नगराध्यक्षाऐवजी आमदार बनवलं.